नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ITI ॲडमिशन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या कोणकोणत्या स्टेप आहेत याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तत्पूर्वी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यातर्फे एक पत्र जारी करण्यात आलं आहे दिनांक 7/6/2023. त्या पत्राअन्वये दिनांक 12/6/2023 पासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला ITI प्रवेश घ्यायचा आहे व फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये कोणकोणत्या स्टेप वापरल्या जातात याविषयी संपूर्ण व सखोल माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ॲप्लिकेशन भरला तर तुमच्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदरची जी स्टेप आहे ती आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. यानंतरची स्टेप आहे ॲप्लिकेशन सबमिशन. त्यानंतरची स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे ते ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. चौथी स्टेप आहे अलॉटमेंट. आणि पाचवी स्टेप आहे ॲडमिशन टू इन्स्टिट्यूट. अशा एकूण आपल्याला 5 स्टेप फॉलो करायच्या आहेत. या 5 स्टेप फॉलो केल्यानंतर आपल्याला ITI प्रवेश मिळणार आहे व कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही. आता आपण पहिल्या स्टेपपासून सविस्तरपणे जाणून घेऊया. पहिली जी स्टेप आहे ती आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. यामध्ये आपल्याला प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे आवश्यक आहे. एका मोबाईल नंबरद्वारे आपण एकच फॉर्म भरू शकतो आणि ह्या नंबरावर आपल्याला OTP जनरेट होतात आणि वेळोवेळी जे ॲक्टिव्हिटी होतात ॲडमिशन वेबसाईटवर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी याच नंबरवर दिलेली असते. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर आहे हा स्वतःचाच नंबर असू द्या आणि हा नंबर आपल्याला शेवटपर्यंत ॲडमिशनची जी प्रोसेस आहे त्या शेवटपर्यंत आपल्याला हाच नंबर वापरायचा असतो. त्यानंतर आहे ॲडमिशन अकाउंट. आपल्याला एक अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण प्राथमिक माहिती पूर्ण भरायची आहे. माहिती भरल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि तो रजिस्ट्रेशन नंबरच म्हणजेच आपला युजर ID असतो. तर या युजर ID नेच आपल्याला संपूर्ण प्रक्रिया होत असते. ते प्रक्रिया झाल्यानंतर हे आपल्या पहिल्या स्टेपमधले सर्व पूर्ण मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी स्टेप आहे, यामध्ये आहे ॲप्लिकेशन सबमिशन. ॲप्लिकेशन सबमिशनमध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन आपल्याला जो नंबर दिलेला आपला अकाउंट नंबर दिलेला असतो रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्याद्वारे आपल्याला लॉग इन करायचे असते. लॉग इन केल्यानंतर आपल्याला पूर्ण ती प्राथमिक माहिती असते, पूर्ण माहिती आपल्याला भरायची असते. त्याच्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज अशी एक टॅब असतो, त्या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीच्या टॅबवर आपल्याला क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मवर जायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ज्या काही सूचना असतील आणि तो संपूर्ण फॉर्म आपल्याला पूर्ण भरायचा आहे. जे जे आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायच्या आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसे आपल्याला स्पेलिंग मिस्टेक असतो, लिंग असतो, त्याच्यानंतर ईमेल ID आहे, मार्क्स आहेत, असे वेगवेगळे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत व्हायला नको. त्या ॲप्लिकेशन आपल्याला काळजीपूर्वक भरायचं आहे. तशा पद्धतीने आपल्याला हे ॲप्लिकेशन भरल्यानंतर त्याला संपूर्ण एकदा आपल्याला आपले जे मार्कशीट आहेत डॉक्युमेंट्स आहेत याच्या सहाय्याने पुन्हा एकदा संपूर्ण जो फॉर्म भरलेला आहे तो पुन्हा आपल्याला रिचेक करायचा आहे. रिचेक केल्यानंतर आपल्याला मग पेमेंटचा एक टॅब असतो, तिथे आपल्याला त्या पेमेंटच्या टॅबमध्ये जाऊन आपल्याला आपल्या प्रवर्गाप्रमाणे आपल्याला पेमेंट करायचा असतो. पेमेंट केल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिशन करता येतो. तसे हे पद्धती आहेत फॉर्म सबमिशनपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर फॉर्म सबमिशन झाल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची आहे. प्रिंटआउट घेतल्यानंतरची समोरची स्टेज आहे आपली, तिसरी स्टेज आहे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. जेव्हा आपण पूर्ण संपूर्ण फॉर्म भरतो आपल्या डॉक्युमेंट्सनुसार, तर त्याची प्रिंट घेतल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि एक झेरॉक्सचा बंच घेऊन आपल्याला
जवळच्या ज्या शेजारच्या ज्या आय टी आय असतात, गव्हर्नमेंट आय टी आय किंवा प्रायव्हेट आय टी आय, त्यामध्ये आपल्याला ते प्रिंट आउट घेऊन आणि आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जायचे असते आणि पूर्ण रिलेटेड डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन आपल्याला तिथे पूर्ण आपल्याला चेकिंग करायचे असते. तिथं जे तज्ज्ञ जे लोक असतात, इन्स्ट्रक्टर लोक, ते सर्व तुमचे फॉर्म चेक करतात आणि चेक केल्यानंतरच जर काही चुका असतील तर त्या आपल्याला परत करतात फॉर्म. आणि परत केल्यानंतर आपल्याला आपल्याच ईमेल आय डीमधून जाऊन आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्डमध्ये जाऊन आपल्याला त्याला करेक्शन करता येतो. आणि करेक्शन केल्यानंतरच आपल्याला ते सबमिशन कन्फर्म करून देतात. जर तुमच्यामध्ये करेक्शन असेल तर त्याला कन्फर्म करू नका. करेक्शन केल्यानंतरच ॲप्लिकेशन कन्फर्म करायचे आहे आणि ते स्लिप घ्यायचे आहे. आणि जोपर्यंत आपण कन्फर्मेशन स्लिप घेत नाही तोपर्यंत आपण या प्रोसेसमध्ये सामील होत नाही. जर आपण फक्त फॉर्म भरला तर आपण जी ॲडमिशनची प्रोसेस आहे यामध्ये येणार नाही. त्यासाठी आपल्याला आय टी आयमध्ये जाऊन आपल्याला कन्फर्मेशन स्लिप घ्यायचीच आहे. आणि हे जे कन्फर्मेशन स्लिप जे आहे याला कोणत्याही प्रकारची आपल्याला फीस पेड करायची नाही आहे. ते आपल्याला पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असतं. ती एक सर्व्हिस आहे. तर ते कोणत्याही आय टी आयमध्ये गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्यामध्ये जाऊन तुम्हाला ते करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ऑप्शन फॉर्म. कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि प्रिफरन्स भरायचे आहेत. आपल्याला कोणत्या ट्रेडमध्ये करायचे आहे, कोणत्या आय टी आयमध्ये करायचे आहे, आपल्या चॉईसनुसार आपल्याला पूर्ण ते भरायचे आहेत. प्रिफरन्स फॉर्म भरायचे आहे. त्या प्रिफरन्स फॉर्म भरताना त्याची पण आपल्याला एक प्रिंट आउट घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे तिसरी स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता चौथी स्टेज आहे अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर हे जेव्हा ॲडमिशन होतात आणि मेरिट लिस्ट लागते आणि तुम्हाला जर एखादी ट्रेड अलॉट झाली आहे तुमच्या चॉईसप्रमाणे त्यावेळेसच तो अलॉटमेंट लेटर निघत असतो. त्याच्या अगोदर नाही. जर तुमचा नंबर लागलेला नसेल तर तुम्हाला अलॉटमेंट निघणार नाही. जेव्हा तुमच्या एखाद्या ट्रेडला नंबर झाले असेल आणि एक सीट अलॉट झाली असेल तेव्हाच तुमचा अलॉटमेंट लेटर निघत असतो. हीच आपली अलॉटमेंट लेटर. त्याच्यानंतरची स्टेज आहे ॲडमिशन टू इन्स्टिट्यूट. आपलं अलॉटमेंट लेटर निघाल्यानंतरची स्टेज आहे. जर तुमचा नंबर एखाद्या ट्रेडला आणि एखाद्या आय टी आयत लागला असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर घेऊन आणि फॉर्म घेऊन आणि रिलेटेड डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्स घेऊन आपल्याला त्या संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आणि ॲडमिशन करायचे आणि त्याची जे ट्युशन फीस वगैरे आहे, ट्रेनिंग फीस, आणि जर ट्रिपल पी असेल तर आपल्याला तिथे ट्युशन फीस ते पण पेड करायची आहे. अशा पद्धतीने ह्या पूर्ण संपूर्ण पाच स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन लेटर देतील ॲडमिशन झाल्याबद्दलच्या. तर तो कन्फर्मेशन लेटर जो आहे तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण किती फीस पेड केली आहे, संस्था केव्हा चालू होणार आहे याविषयी पूर्ण माहिती असते आणि ती अमानत जी रक्कम आहे ती आपल्याला शेवटी परत मिळत असते. तर आपल्याला हा जो कन्फर्मेशन लेटर आहे आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा हा एक अत्यंत माहितीचा एक व्हिडिओ तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.